हे जे काही बोलले ना तुला त्याबद्दल मनात राग धरू नकोस ना बेटा. बाबूराव भेटले, मी घरात आल्यावर तिजोरी उघडी दिसली, त्यामुळे त्या दोन्ही गोष्टींचा संबंध सदानंदरावांनी जोडला. ह्यांना ना पैशापुढे दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचं मोल वाटत नाही गं. हे जे काही बोलले ना ते नको हा लक्षात ठेवस, झालं गेलं विसरून जा बाळा. आणि प्रसादला सुद्धा यातलं काही सांगू नकोस. तुझ्या बाबांना सदानंदराव चोर म्हणाले हे जर त्याला कळलं ना त्याला किती वाईट वाटेल. वृंदाच्या लग्नाचा मांडव उतरवला इथला, त्या मंडप डेकोरेटरनी तुमच्याकडे 15,000 रुपये दिले होते, तुम्ही ते मला देणार असं मंगलाला म्हणाला होतात ना? आहे ना, लक्षात आहे ना माझ्या. काय ना, तुमचे पैसे परत दिल्याशिवाय मी काय अबुधाबीला परत जाणार नाही, काळजी करू नका तुम्ही. हा नाही, मला जरा पाहिजे होते, घरामध्ये थोडासा खर्च आहे तो. काळजी करू नका देतो. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तस. माझ्या प्रसादला ना जगराटी नाही कळत, मोठा झालाय तो पण त्याचं मन अजूनही लहान मुलासारखंच आहे ग, अगदी निरागस. आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, प्रसादला ह्याबद्दल काहीही कळणार नाही. अरे आलास तू, बस मी सुवर्णाला जेवणाची ताटं घ्यायला सांगते, हा मग बोलवते तुम्हाला. तुला काय वाटतं, त्या लक्ष्मीकांतच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा, तो देईल पैसे आपल्याला परत? तुम्हाला खरं सांगू का, अशा निर्लज्ज माणसांना कोणीतरी चांगला धडा शिकवायला हवा. काका आत येऊ? अरे हरीश ये 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 ना ये. ते आपल्या लिंबूवाडी रहिवासी संघाची मीटिंग आहे आता, लक्षात आहे ना, आठवण करायला आलो. हा मी पोचतो, तू हो पुढे, मी आलो जा. हो सॉरी, पण मी आत आलो तेव्हा तुमचं बोलणं ऐकलं, कोणाला तरी धडा शिकवायचा म्हणत होता तू. नाही नाही असं काही नाहीये, तू उगाच नको टेन्शन घेऊ. ठीक आहे, पण तरी काही वाटलं तर हक्काने सांगा. अरे नक्की नक्की सांग. अच्छा रे असा का उभा आहेस? नाही मी वृंदा, मी ना तुझ्यासाठी सांगितलेल्या वस्तू आणल्यास ना. वस्तू? अरे मी तुला गरम मसाल्याचं सामान आणायला सांगितलं होतं, विसरलास ना? तरी दोनदा सांगितलं होतं मी तुला, पण आई म्हणतात ते बरोबरच, तू अजून कितीही मोठा झालास ना तरी बाळच आहेस, विसराळू बाळ. वृंदा मी सामान बांधून ठेवलंय, उद्या घेऊन येतो. ठीक आहे, म्हणजे मी जरा जाऊन येतो. प्रसाद काय लपवतोयस? कुठे काय, काहीच नाही. हे बघ मला सांग तू काय लपवतोयस. अगं मी खरंच काही लपवत नाहीये वृंदा. का उभा आहेस? कसा दाखव मला हातात. अरे बघ काहीच नाही हातामध्ये माझ्या वृंदा, खरंच काही नाही. हे बघ मी तुला सांगतो ना खरंच काही. अगं हे बघ वृंदा, अगं हे बघ. सॉरी वृंदा, तू सांगितलेल्या वस्तू नाही आणल्या मी, कशा आणणार, विसरलो. तू मगाशी म्हणलीस ना ते अगदी बरोबर आहे, तुझा नवरा खरंच विसराळू बाळ आहे. हातात नाही कसला पुरावा चोरीचा आणि कसला, कसा संशय घेणार त्यांच्यावर? प्रसाद नाराज नाही होणार? उद्या नाराज झाला आणि वृंदाला घेऊन बाजूला गेला ते एवढा मोठा डोलारा येतो दुकानाचा, एकटे सांभाळू शकणारात का? खूप शोभून दिसतोय तुला. हो माहितीये मला, काळा रंग सूट होतो माझ्यावर. तुला जसा काळा रंग शोभून दिसतो ना तसा मला पांढरा रंग शोभून दिसतो, तू आणलेल्या गजऱ्यासारखा.